डायरेक्ट पेमेंट नहीं हुआ, डायरेक्ट परमानेंट नहीं हुआ। पिछले 3 साल से कल परसों आज कल बोल के हमको पूरा ये कर रहे हैं लोग, ऑफिसर लोग। हमको हर साल गवर्नमेंट का आदेश है पौर कार्मिक का डे बनाने के लिए, दिनाचरण बनाने के लिए। कोई खुशी नहीं है वो प्रोग्राम में जाने के लिए। तो 2 दिन के अंदर हमारा आदेश पत्र दिया तो 23 को हम जाते कोशिश है। 23 को भी नहीं दिया तो ठीक ठीक 24 से हम काम बंद करना बोल के हमारा संगठन का डिसाइड हो गया। आज कर्नाटक राज्य पौर कार्मिक संघर्ष से और से एक पत्रिका गोष्ठी बुलाए थे। कारण ये है हमारा आने वाले कल 23 में हर साल गवर्नमेंट का आदेश है पौर कार्मिक डे बनाने के लिए, दिनाचरण बनाने के लिए। अभी हम उसको बैकट कर रहे हैं, नकार कर रहे हैं वो कार्यक्रम को। क्यों बोले तो हमारा पूरा ये सफाई कर्मचारी लोग जो है पूरा परेशान में है। डायरेक्ट पेमेंट नहीं हुआ, डायरेक्ट परमानेंट नहीं हुआ। पिछले 3 साल से कल परसों आज कल बोल के हमको पूरा ये कर रहे हैं लोग, ऑफिसर लोग। हमको इसका वजह से हमको कोई खुशी नहीं है वो प्रोग्राम में जाने के लिए, पार्टिसिपेट करने में कोई खुशी नहीं है। तो 2 दिन के अंदर हमारा आदेश पत्र दिया तो 23 को हम जाते कोशिश है। अगर 23 को भी नहीं दिया तो ठीक ठीक 24 से हम काम बंद करना बोल के हमारा संगठन का डिसाइड हो गया। इसका वजह से हम पूरा कमिश्नर साहब को हाथ जोड़ के विनती करता हूँ, साहब अभी 2 दिन टाइम है, हमारे को आदेश पत्र दे दीजिए। हम बहुत भरोसा किया तुम्हारे ऊपर, और हमारा डीसी मैडम उनको भी मालूम है। इससे पहले हमारा कॉरपोरेशन में कमिश्नर था मैडम, हर एक लेवर का वो मालूम है मैडम को। मैडम भी बहुत इंटरेस्ट लिया, 2-4 बार हमारा ऑफिसर के साथ मीटिंग भी किया इसके बारे में, लेकिन इन लोग रेस्पॉन्स नहीं दे रहे ऐसा हमको लग रहा है। इसका वजह से और हाथ जोड़ के विनती करते हूँ कि हमारे कमिश्नर साहब को ये 2 दिन के अंदर हमारा समस्या का परिहार करो बोल के रिक्वेस्ट करते हैं। कलबुर्गी महानगर पालिके पौर कार्मिक वत इन 23 पौर कार्मिक दिनाचरण इे अब सरकार आदेश बंद आदेश के ना ಇಲ್ಲಿನ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಎಲ್ಲ ಪೌರಕಾರ್ಮಿಕರು ಆ ಪೌರಕಾರ್ಮಿಕ ದಿನಾಚರಣೆಗೆ ಬಹಿಷ್ಕಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಈಗಾಗಲೇ 2017-18 ಫಸ್ಟ್ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ ಕರೆದಿದ್ದರು, ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಜನ ಪೌರಕಾರ್ಮಿಕರು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಿದರು. ಅದರಲ್ಲಿ 132 ಜನ ಖಾಯಂ ಮತ್ತು 376 ಜನ ನೇರ ಪಾವತಿಯಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ ಆಗಿದ್ದರು. ಅದು 2021 ತಾತ್ಕಾಲಿಕ ಪ್ರತಿ ಹಚ್ಚಿದರು, ಆದರೂ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಆದೇಶ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಕಾರಣ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ಆದೇಶ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ತಾಲೂಕಾ ಪ್ಲೇಸಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, UELB ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಈ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ಖಾಯಮಾತಿ ಮತ್ತು ನೇರ ಪಾವತಿಯಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಆದೇಶ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದರ ಸಂಬಂಧವಾಗಿ ನಾವು ನಾಳೆ ಬರುವಂಥ ಅಂದರೆ 23 ಏನು ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕ ದಿನಾಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದನ್ನು ನಾವು ಯಾವ ಪುರುಷಾರ್ಥಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಆ ದಿನಾಚರಣೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ನಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ. ಯಾಕಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂತೋಷ ಇಲ್ಲ. ಸಂತೋಷ ಇದ್ದಿದ್ದರೆ ನಾವು ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ದಿನಾಚರಣೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಂತೋಷವಾಗಿ ಬೆರೆತಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಎಷ್ಟೋ ಸುಮಾರು ಜನರು ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ 40-45 ಜನ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ತೀರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಈ ನೇರ ಖಾಯಮಾತಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ನೇರ ಪಾವತಿ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಆದವರು. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಪಾಪ ಅವ್ರ ಕುಟುಂಬ ಬೀದಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಇಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಏನು 508 ಜನರನ್ನು ಏನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ರು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ, ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂ 2 ದಿವಸ ಅಂದರೆ 22 ಆದೇಶ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು 23 ನಾವು ಸಂತೋಷವಾಗಿ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಾಂದರೆ 24 ನಾವು ಸತತವಾಗಿ ನಿರಂತರವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ಕೆಲಸವನ್ನು ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸಿ ನಾವು ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕುಂದಿರ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಸಮಿತಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದೆ.